जपानातल्या हिरोशिमा शहरात झालेल्या G7 शिखर सभेच्या माचेर पंतप्रधान नरेंद्र मोदीन जागतिक शांततायेचो उलो मारला. पपुआ दि जिनुआ हांगच्या प्रधानमंत्र्यान मोदीचे भारतीय पद्धतीन स्वागत केले. तांच्यांनी आपल्या देशातलो सन्मानित पुरस्कार मोदी हांका दिवन सन्मानित केले. विश्वगुरु जावपाच्या वाटेन भारत एक एक पाऊल फुडे वचत असा म्हणून मुखेलमंत्री दोतोर सावंत उलेल्यात. अर्डेक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. भारताचे आदरणीय प्रधानमंत्री विश्वनेता नरेंद्र मोदीजी हांचो विदेश दौऱ्याच्या वेळार जपान आसतले पपुआ दि जिनु, फिजी आणि ऑस्ट्रेलिया हांगासर जे भव्य स्वागत झाले खरोखरच प्रत्येक भारतीयाची छाती भरून आयल्या आसतली. निश्चितरित्या माननीय मोदीजींचे ज्या पद्धतीत जपान हांगासर G7 समीट तांच्यांनी अटेंड केली आणि विश्व शांतीचो संदेश वो पुराय विश्वाक दिल्लो आसा. तांच्यांनी G7 समीट हांगासर बायलॅटरल मिटींग्स अटेंड केली आणि बायलॅटरल मिटींग्स अटेंड करता आसतना युनायटेड किंगडम, फ्रांस, साऊथ कोरिया, व्हिएतनाम आणि न्यूझीलंड या विविध देशांच्यो प्रधानमंत्र्यां वांगडा मिटींग करून विश्व शांतीचो संदेश सगळ्या जणांक दिल्लो आसा. पपुआ दि जिनुआ ह्यांच्या प्रायम मिनिस्टरान की ज्या पद्धतीत त्यांचो पायांक हात लावन तांकां नमस्कार केलो भारतीय पद्धतीत खरोखरच म्हणजे एक प्रधानमंत्री जेन्ना माननीय मोदीजींचे अशा पद्धतीत स्वागत हे खूप व्हडलें स्वागत भारत देशाच्या अनुसार आसा. त्यांच्यांनी आपल्या देशातलो सन्मानित पुरस्कार जेका आमी द ग्रँड कॉम्पिनियन ऑफ ऑर्डर ऑफ लगुआ हो पुरस्कार आपल्या देशातलो दिवन माननीय मोदीजींक सन्मानित केले आणि इतकेच न्ही तर आपल्या देशाचे विविध प्रश्न विश्व स्तराचेर काढपा खातीर माननीय मोदीजीक त्यांच्यांनी नॉमिनेट केले. आणि नॉमिनेट करता असताना इंडिया इज द लीडर ऑफ ग्लोबल साऊथ हे त्यांच्यांनी म्हणपा खातीर फाटी राहूंक ना. निश्चितरित्या विश्वगुरु जावपाच्या वाटेन भारत देश एक एक पाऊल फुडें वचत आसा. फुडें वयता आसतना फिजी ह्या देशातूय बी तितक्याच मोठ्या प्रमाणात माननीय मोदीजीचे थंयसल्या नागरिकां कडल्यान आणि प्रायम मिनिस्टरां कडल्यानूय बी स्वागत जाले. फिजीच्या प्रधानमंत्र्यान सुद्धा द कॉम्पिनियन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी हो त्यांचो प्रतिष्ठीत पुरस्कार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीक दिवन तांकां सन्मानीत केले. ऑस्ट्रेलियान सिडनी हांगासर सगळे भारतीय एकत्रीत आयले आणि लिटल इंडिया हा जो फाउंडेशन स्टोन या सगळ्यांनी थंयसर ऑस्ट्रेलियातल्या सिडनी ह्या कंट्रीत त्यांच्यांनी घातलो. ह्या कार्यक्रमांक ऑस्ट्रेलियाचे प्रायम मिनिस्टर हजर आशिल्ले, तांचे फॉरेन मिनिस्टर हजर आशिल्ले. आणि हे सगळे करता असताना मोदीजी इज बॉस हे ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्रीन म्हटले हे बी भारत देशाक खूप महत्वाचे असा. जेन्ना US प्रायम मिनिस्टर माननीय मोदीजीक सांगता की तुमचो ऑटोग्राफ म्हाका दियात म्हणून खरोखरच म्हणजे माननीय प्रधानमंत्रीजी हांचे खूप खूप अभिनंदन. समेस्त गोयकारांच्या वतीन गोयच्या सरकाराच्या वतीन हांव स्वागत करता, अभिनंदन करता. आणि इतकेच न्ही तर माननीय मोदीजीन हाजी सगळ्याची क्रेडीट ही परत एकदा म्हणजे लोकशाहीत लीड करता असताना सगळ्या लोकांक दिली, 140 करोड भारतीय जनतेक दिली. ताणे म्हटले की आपण या भारत देशाचे नेतृत्व करता असत पण भारत देशाचे नेतृत्व तुमकां सगळ्यां लोकां खातीर आपण करूंक पावला त्यातील विदेशात जो माझो गौरव झालो, विदेशात जे सगळे पुरस्कार मेळ्ळे हे आपण लोकांक समर्पित करता हे माननीय मोदीजीचे खूप मोठेलेपण असा. म्हणून तर परत एकदा हांव माननीय मोदीजीचे देशवासियांच्या वतीन आणि समेस्त गोयकारांच्या वतीन खूप खूप अभिनंदन करता. त्यांचो विदेश दौरो व सफल विदेश दौरो झाला हे म्हणता असताना खूप बरे दिसता. त्यांच्यांनी वसुदेव कुटुंबकम, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर हे परत एकदा जगासमोर दवरला आणि पुराय जगाचो आम्ही विचार करपा खातीर त्यांच्यांनी सुरुवात केल्या. हांव खरोखरच माननीय मोदीजी हे वर्ल्ड लीडर म्हणून इमर्ज जायत असा. हांव त्यांचे खूप खूप अभिनंदन करता.